राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मागील महिन्यात मराठवाडा विदर्भात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आता जानेवारीतही महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे महाराष्ट्रात सात ते नऊ जानेवारी दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भातील काही जिल्ह्यात येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे